मराठा आरक्षण रद्द होण्याला केंद्र आणि राज्य ही दोन्ही सरकार जबाबदार आहेत असा आरोप इचलकरंजी शहरातील मराठा संघटनांनी केलाय संघटनांच्या वतीनं काळे झेंडे दाखवत प्रांताधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली अखिल भारतीय मराठा महासंघ सकल मराठा समाज क्षेत्रीय मराठा संघटना या संघटनांच्या वतीनं केंद्र आणि राज्य सरकारच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी हाताच्या दंडाला काळ्या फिती लावून हातात काळे झेंडे घेत आणि काळी गुढी उभारत केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध केला यावेळी कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली मराठा आरक्षण रद्द व्हायला केंद्र आणि राज्य सरकारची वेळ काढू भूमिका जबाबदार असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला मराठा आरक्षणाचा लढा अधिक तीव्र करून तो जिंकू असा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे शहराध्यक्ष संतोष सावंत संजय जाधव पैलवान अमृत भोसले पुंडलिक जाधव मोहन मालवणकर यांच्यासह मराठा संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते